माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सून कामाला लागली ती रात्रभर घराबाहेर राहायची आणि म्हणायची की तिला फक्त नाईट ड्युटी मिळाली आहे आणि ती दर महिन्याला चाळीस हजार रुपये घरी आणायची मला आश्चर्य वाटायचे की ती अशिक्षित तर आहे मग तिला असे कोणते काम मिळाले होते ज्यात तिला इतके पैसे मिळायचे आणि जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिचे कपडे फाटलेले असायचे मला तिच्यावर संशय आला म्हणून मी एके दिवशी तिच्या मागे गेले तिथे जाऊन माझ्या सुनेचं काम बघून तर माझा जीव थरथरला कारण तिथे तर माझं नाव प्रमिला आहे माझा एकच मुलगा होता ज्याचं लग्न मी मोठ्या धूमधडाक्यात केलं होतं माझ्या पतीच्या निधनानंतर मी मोठ्या कष्टाने त्याला वाढवलं शिकवलं जेणेकरून मी म्हातारे झाल्यावर तो माझा आधार व्हावा पण माझ्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं एके दिवशी अचानक माझ्या मुलाची तब्येत बिघडली पंधरा दिवस दवाखान्यात असूनही माझा मुलगा मरण पावला माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता तो माझा एकुलता एक मुलगा होता तो माझ्या आयुष्यातला शेवटचा एक आधार होता ज्याच्या आधारावर मी जगत होते माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मला जगण्याची इच्छाच राहिली नव्हती मला सारखे वाटत होते की त्याचे मरण देवाने मला का नाही दिले माझ्या मुलाचे अचानक माझ्यापासून दूर जाणे मला सहन झाले नाही आणि मी आजारी पडले आणि अंथरून पकडले माझे सून जिच्या लग्नाला तीनच वर्ष झाली होती आणि आता ती विधवा झाली होती ती सतत रडत असायची माझ्यापेक्षा तर तिचं दुःख जास्त होतं माझे तर आयुष्य निघून गेले होते पण तिचे तर आयुष्य नुकतेच सुरू झाले होते आणि माझा एक वर्षाचा निष्पाप नातो ज्याने तर त्यांच्या वडिलांचे शब्दने ऐकलेही नव्हते तो अनाथ झाला होता माझ्यासाठी एकापेक्षा एक मोठे दुःख होते माझ्या सुनेला बघून जणू माझाच भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचे दुःख बघून माझ्या मनाला वाटते की आमचं सर्वांचं आता पुढे काय होणार माझ्या आजारपणामुळे मी काहीही करू शकत नव्हते ही असहायता हे दुःख मला आतून खात होते त्यामुळे माझी अवस्था सावरण्याचे नावच घेत नव्हती आणि जमा केलेली पुंजी ही आता संपणार होती मनात विचार येत होते की घर कोण सांभाळणार आमच्या जबाबदाऱ्यांचा भार कोण उचलणार सुनबाई होती पण ती देखील एका लहान मुलाची आई होती मी तिला सांगू शकत नव्हते की जा आणि कमाव माझ्या मनाने मला माझ्या सुनेला असं बोलण्याची परवानगी दिली नाही ती माझी मुलगी नसली तरी तिचे दुःख मला समजत होते आणि मला माहीत होते की माझ्या सुनेच्या घरातील लोकांनाही खूप मोठा धक्का बसला आहे कारण त्यांची तरुण मुलगी विधवा झाली त्यामुळे मी तिला काहीच बोलले नाही आणि मोठ्या कष्टाने उभी राहिली मी नुकतीच दोन पावलं पुढे गेली होती की मी अडखळली आणि पडली पडल्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली मी पडले आणि ओरडले तेव्हा माझी सून धावत आली ती माझी अवस्था पाहून रडायला लागली मला उठायला मदत करू लागली मोठ्या कष्टाने तिने मला उठवून बेडवर झोपवले हो आणि मग डॉक्टरांना बोलवले डॉक्टर आले आणि माझी तपासणी करून त्यांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला आणि तिथून निघून गेले मला जास्त वेदना होऊ नयेत म्हणून त्यांनी मला पेन किलर दिले माझी सून मला म्हणाली आई चला आपण मोठ्या दवाखान्यात जाऊन वरिष्ठ डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊ यावर मी तिला खोटे बोलले नाही बेटा मी आता ठीक आहे आता मी तिला काय बोलणार माझ्याकडे डॉक्टरांसाठी पैसे नव्हते आणि मला माहीत होते की मोठ्या डॉक्टरांकडे जायचे म्हटल्यावर खूप पैसे लागतील आणि माझ्याकडे आता फक्त दोनच हजार उरले होते ज्यात आठवडाभर ही जगणे अशक्य होते माझी सून मला म्हणाली आई मला माहीत आहे पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही असे बोलत आहात पण काळजी करू नका माझ्याकडे काही पैसे पडले आहेत ते तुमच्या उपचारासाठी पुरेसे आहेत असे म्हणत तिने मला आधार दिला आणि त्यानंतर मला दवाखान्यात नेले माझ्या म्हणण्यानुसार तिथे माझ्या हाताला नव्हे तर संपूर्ण शरीरावर जखमा झाल्यासारखं पैसे खर्च झाले माझ्या चाचण्या करून झाल्या आणि आम्ही तिथून घरी आलो सुनेने माझ्याकडून एक पैसाही मागितला नाही सर्व खर्च ती स्वतः करत होती तिच्याकडे इतके पैसे कुठून आले हे मला समजत नव्हते मी तिला अनेक वेळा विचारले की दवाखान्याचे बिल किती आहे पण तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं मी काही दिवसात बरी झाली घरखर्च अजूनही सुरळीत चालू होते दुसऱ्यांबरोबरच मलाही तोच प्रश्न पडला होता की पैसे कुठून येतात मी काही कामासाठी दुकानात गेले होते तेव्हा मला घरी परतताना माझी शेजारीण भेटली माझ्या मुलाच्या अचानक मृत्यूबद्दल ती माझ्याकडे शोक व्यक्त करत होती मी दुःखी मनाने तिचे बोलणे ऐकत होते पण तिने विचारलेल्या प्रश्नाने मी पण विचारात पडले की तुमचा मुलगा हे जग सोडून गेला आहे आणि तुम्ही पण आजारी आहात मग तुमच्या घराचा खर्च कोण करत आहे त्या दिवशी मी तुमच्या सुनेला एका ती पुढे काय बोलणार तेवढ्यात माझी सून तिथे आली होती सुनेने खुश होऊन त्या महिलेला विचारले मावशी कशा आहात यावरती शेजारींनी वाकडे करून उत्तर दिले आणि तिथून निघून गेली त्या शेजारींच्या अपूर्ण गोष्टीमुळे मी चिंतित होते ती कशाबद्दल बोलत होती ते मला समजत नव्हते दुसऱ्या दिवशी मी नातवासोबत सुनेच्या खोलीत खेळत होती घरातील काही वस्तू खरेदी करण्यासाठी सुनबाई बाजारात गेली होती खेळता खेळता नातू झोपी गेल्यावर मी उशी सरळ केली आणि नातवाला झोपायला लावली तेव्हा मला उशीच्या खाली एक लिफाफा दिसला मी तो लिफाफा उघडून बघितले तर त्यात हॉस्पिटलचे बिल आणि टेस्ट रिपोर्ट होते ते रिपोर्ट बघून मी आश्चर्यचकित झाली त्या हॉस्पिटलचे बिल तीस हजार रुपयेचे होते हॉस्पिटल जितके मोठे तितकाच खर्चही जास्त असावा पण एवढ्या पैशांची मला कल्पनाच नव्हती पण सुनेकडे एवढे पैसे आलेच कसे मी तेच विचार करत होती की तेवढ्यात दारावर ठोठवल्याचा आवाज आल्यावर मी पटकन पूर्वी पूर्वीसारखा उशीखाली लपवला आणि जाऊन दार उघडले समोर सून उभी होती आणि तिच्या हातात अनेक वस्तू होत्या ज्याला ती दोन्ही हातांनी अवघडून उभी होती आत येऊन ती मला म्हणाली की ती सामग्री खरेदी करून थकली आहे बाजूच्या रमासोबत गेली होती त्यामुळे बाजारात फिरून कंटाळा आला मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कारण ती गेल्यावर रमा माझ्याकडे आली होती आणि बराच वेळ माझ्याजवळच बसली होती मग ती तिच्यासोबत कशी काय जाऊ शकते पण मी गप्प राहिले माझ्या नजरेतून नक्कीच काहीतरी चुकत होतं त्या दिवशी शेजारचे अपूर्ण बोलणे आणि आज सुनेचे हे खोटे बोलणे मी या सर्व गोष्टींचा विचार करतच होते की तेव्हाच माझ्या सुनेने हाक मारली मी तिच्याकडे बघितले तर ती म्हणाली आई मी नोकरी करायचं ठरवलंय आणि उद्यापासून तिथे जायचं आहे तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले आणि म्हणाले मुली तू हे करू नकोस मी स्वत काही काम करेन मी तिला मनाई केली पण तिने माझे ऐकले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला वाटलं की आजपासून माझी सून कामाला जाईल त्यामुळे मी नाश्ता बनवला काहीही झाले तरी ती काम करेल असा तिचा विचार असेल तर मी तिला मदत करेन म्हणून मी विचार केला आजपासून घरची सर्व कामे मी स्वतः करेन जेणेकरून तिला काही अडचण येणार नाही नाश्ता बनवून झाल्यावर सून स्वयंपाक घरात आले आणि माझ्याकडे आश्चर्याने बघत तिने विचारले आई तुम्ही नाश्ता का बनवलात मी बनवला असताना तिच्या प्रश्नांवर मी हसले आणि म्हणाले की तुला उशीर व्हायला नको तुला जॉबला जायचे आहे ना मग ती हसायला लागली आणि म्हणाली आता नाही आई मला रात्री जायची आहे तिचे उत्तर ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारले की रात्री का जावं लागेल यावर ती म्हणाली नाईट ड्युटी आहे ती इतक्या सहजतेने म्हणाली की तिचे बोलणे ऐकून मी शांत बसले ती नाश्ता करायला बाहेर गेली आणि मलाही यायला सांगितले मी अस्वस्थ झाले रात्री ती काय ड्युटी करणार हे मला समजत नव्हते संध्याकाळ झाली की सून स्वयंपाक करू लागली सात वाजता तिने मला खायला दिले आणि बाळाला दूध दिल्यानंतर त्याला माझ्याकडे देत म्हणाली त्याला आता खेळू द्या जर तो आता जास्त वेळ खेळत राहिला तर रात्री तुम्हाला त्रास देणार नाही मला नमस्कार करून ती निघून गेली मला तिला जाण्यापासून थांबवायचे होते पण मी ते करू शकले नाही ती निघून गेली मुलगा जिवंत असता तर सुनेला यावेळी जावे लागले नसते आणि मीही एवढी लाचार झाली नसते रात्र झाली पण मला शांती मिळे ना रात्री बाराच्या सुमारास नातवाला जाग आली मला वाटले की त्याला भूक लागली आहे पण दूध देऊनही त्याचे रडणं थांबले नाही त्याला असे रडताना पाहून मला रडावेसे वाटले मुलासाठी आईची प्रतिमा पुरेशी असते त्याला यावेळी त्याच्या आईची गरज होती त्याला पुन्हा झोपवण्यासाठी काय करावे हे समजत नव्हते लाख प्रयत्न करूनही तो झोपला नाही मी सुनेला फोन केला तर सुनेने फोन उचलला नाही माझे हृदय धडधडू लागले बराच वेळ रडल्यावर ना तो स्वतःच थकला आणि झोपी गेला रात्र निघून गेली सकाळ होताच माझी नजर दाराकडेच होती सकाळी सात वाजता असून घरी परतली तिचा चेहरा उतरला होता मी तिला नाश्ता दिला तेव्हा ती म्हणाली की थकली ती थकली आहे ती खोलीत गेली मी पण काही बोलले नाही मला जाणवले की ती थकली आहे तिने रात्रभर काम केले असावे मी स्वतः तिला म्हणाले की झोपायला जा मग संध्याकाळी फ्रेश झाल्यावर ती माझ्याजवळ आली आणि माझ्याशी बोलू लागली जेव्हा मी विचारले की दिवसाची ड्युटी होऊ शकत नाही का तेव्हा ती म्हणाली नाही काही दिवसांची गोष्ट आहे मग ड्युटी बदलेल मीही गप्प बसले मी तिला काय म्हणू शकते माझी तब्येत अशी होती की मला काही करता येत नव्हते आणि काही बोलण्याचा अधिकारही नव्हता माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता एके दिवशी सकाळी मी माझ्या सुनेची वाट पाहत होते आठ वाजले होते पण ती अजून आली नव्हती विचित्र विचार माझ्या मनात येत होते नऊच्या सुमारास ती घरी परत आली आणि सरळ खोलीत गेली मी तिला पाणी दिले पण तिच्या कपड्यांची अवस्था पाहताच माझ्या हातातून ग्लास खाली पडला माझा हात माझ्या चेहऱ्यावर होता मला माझे जग नाहीसे झाल्यासारखे वाटले मला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता तिने पटकन साडीभोवतीस काप पसरवला कारण तिची साडी फाटली होती तिची ही अवस्था पाहून मी थक्क झाले मी तिला विचारले की हे सर्व काय आहे तेव्हा ती म्हणाली की, की काल रात्री माझे एका मुलीशी भांडण झाले तिच्यामुळे कपडे फाटले आहेत मी तिचा शब्द मान्य केला आज मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती माझा मुलगा तर ही आज जिवंत असता हे आज हे दिवस पाहायला मिळाले नसते माझ्या सुनेला रात्रभर घराबाहेर राहावे लागले नसते आणि ना तिच्यावर लोकांनी प्रश्न केले असते माझी सून आली आणि मला रडण्याचे कारण विचारले आणि माझे सातवण करू लागली महिना संपायला दोन दिवस बाकी होते महिना पूर्ण झाल्यावर पगार मिळणार होता आता मीही पगाराची वाट पाहत होते कारण दूध विक्रेत्यापासून रेशन विक्रेत्यापर्यंतचे पैसे वाढले होते शेवटी तो दिवसही आला ज्या दिवशी पगार मिळणार होता त्या दिवशी माझी सून पगार घेऊन घरी आली ती माझ्याकडे आली आणि तिने माझ्या हातात एक लिफाफा ठेवला मला काही समजले नाही मी लिफाफा उघडला आणि माझे डोळे विस्पडले त्यात चाळीस हजार रुपये होते माझ्यावर आश्चर्याचा डोंगर कोसळला होता मी ते पैसे तिथे ठेवले आणि माझ्या सुनेकडे पाहिले आणि विचारले एवढे पैसे कुठून आले तेव्हा ती म्हणाली मी थकले आहे मला झोपायचे आहे मी ते पैसे माझ्यासमोर ठेवले होते मला झोप येत नव्हती आणि माझे मन पूर्ण संशयात होते एका अशिक्षिताला महिन्याला चाळीस हजार पगार कसा मिळेल हे कसे शक्य होते की ती महिन्याला चाळीस हजार रुपये कमवू शकते तिचे रात्रीचे काम करणे मला काहीतरी चुकीचे वाटत होते हे माझ्या मनाने मला पुन्हा पुन्हा सांगितले सून संध्याकाळी उठली आणि जेवण बनवायला लागले मी शांतपणे तिला पाहत होते मला तिचा चेहरा आजारी जाणवत होता होय पण मी तिला याबद्दल काहीही विचारले नाही जसे मी तिला पगाराबद्दल विचारले नाही ती नेहमीप्रमाणे आठ वाजता पुन्हा निघाली आणि मला जाताना पाहत राहिली ती निघताच मी उठले आणि तिच्या खोलीत गेले आणि तिकडे शोधायला लागले मी संपूर्ण खोली शोधली आता फक्त एक ड्रॉवर उरला होता थरथर त्या थर हाताने मी ते उघडले तर त्यात एक मोठी फाईल होती मोठ्या कष्टाने मी फाईल उचलली आणि वाचायला सुरुवात केली पण ते वाचून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं मला काहीच समजले नाही एक नंतर मी तिथून उठून बाहेर आले मी सर्व काही पूर्वीप्रमाणे ठेवले मला शोधून काढायचे होते हे सर्व का केले दुसऱ्या दिवशी मी तिच्यावर नजर ठेवली वाटेत कुठेतरी माझी शंका खरी ठरत होती मी माझ्या भाचीला सकाळी लवकर घरी बोलवले सुनेने विचारल्यावर मी म्हणाली की माझी तब्येत खराब आहे रात्री झोप येत नाही म्हणून फक्त पाच दिवस भाचीला बोलवले आहे तेव्हा ती एकदम गप्प झाली मी माझ्या भाचीला सगळं समजावून सांगितलं माझी सून संध्याकाळी घरातून बाहेर पडताच मीही तिच्या मागे गेले बराच वेळ चालल्यानंतर माझ्या नातवाला माझ्या भाचीजवळ सोडले माझी सून गाडीत बसून निघाली आणि मीही पटकन रिक्षाने तिच्या मागे गेली आणि काही वेळाने सून एका ठिकाणी उतरली होती आणि चेहऱ्यावर चादर घालून ती आत शिरली मी तिकडे बघणं थांबवलं कारण ते कामाचं ठिकाण नसून महिला विकल्याचा कोठा होता मला जेव्हा कळले की ती इथून चाळीस हजार आणायची तेव्हा हे सर्व सहन न झाल्याने मी बेशुद्ध झाली मी शुद्धीवर आली तेव्हा माझी सून माझ्याजवळच बसलेली होती मी तोंड फिरवले तर ती रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली आई माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता तुम्हाला काम करता येत नाही आणि मी अशिक्षित अशिक्षित असल्यामुळे मला कोणीही काम दिले नाही मी कामासाठी घरून निघाले तेव्हा मला रमा भेटली तिने मला वेश्यागृहात जाण्यास सांगितले मी नकार दिला ती म्हणाली फक्त नाच तिने मला सहमती देण्यास भाग पाडले जेव्हा मला नीट डान्स करता येत नव्हता तेव्हा इंत्रांप्रमाणे मलाही तेथील नेत्याकडून मार खावा लागायचा त्यामुळे मला जखमा व्हायचे आणि माझे कपडे फाटायचे मला भरपूर पैसे मिळायचे पण मी फक्त चाळीस हजार आणायचे कारण मला माहीत होतं मी जास्त पैसे आणले तर तुम्ही मला विचारणार की एवढे पैसे कुठून आणलेस मला माफ आई मी लाचार होते मी तिचे म्हणणे समजून घेतले आणि काही दिवसांनी आम्ही ते घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेलो आणि धुणी भांडी करून आमचं घर चालवतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अनमोल वेळ काढून कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद